शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पुढची यादी तिसरी यादी आम्ही घोषित करतोय। आता ही घोषित करताना दिवसेंदिवस महाराष्ट्रातली परिस्थिती आणि महाराष्ट्रातल्या महिलांची असुरक्षितता ही किती चव्हाट्यावर आली आहे आणि आमच्या लाडक्या बहिणी सुरक्षित नाहीत महाराष्ट्रात हे वारंवार सिद्ध झाले। आज सकाळी वांद्र्याला रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी करून जवळपास 9 जण जखमी झाले, 2 जणांची प्रकृती अत्यवस्थ आहे। अशी वांद्र्यात पहाटे झालेली गर्दी ही देखील या सरकारला सांभाळता आली नाही किंवा त्यात काही योग्य व्यवस्थापन करता आलेलं नाही। या सरकारचं आणि दिल्लीच्या सरकारचं लक्ष फक्त बुलेट ट्रेनसारख्या मोठ्या प्रकल्पांकडे आहे। मुंबई नगरीमधल्या उपनगरात आमचे प्रवास करणारे मुंबईकर बांधव यांनी या चेंगराचेंगरीला तोंड द्यायचं आणि काही लक्झरी रेल्वे देशात सुरू करून श्रीमंत वर्गाचे चोचले पुरवण्याचं काम भारतीय जनता पक्षाने सातत्यानं केलेलं आहे। आज वांद्र्याला झालेली पहाटेची चेंगराचेंगरी ही मुंबईतल्या सामान्य नागरिकांच्याकडं हे सरकार किती दुर्लक्ष करत आहे आणि अलीकडं रेल्वे प्रशासन आणि मुंबईचं प्रशासन महाराष्ट्राचं प्रशासन हे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळं असे प्रकार वारंवार घडत आहेत ही अतिशय चिंतेची बाब आहे। मुंबईकरांच्या रेल्वेतनं प्रवास करत असताना त्यांची सुरक्षितता बघणं हे सरकारचं अग्रक्रमाने काम होतं पण सरकारने त्याबाबतीत कायम दुर्लक्ष केलं। आज वांद्र्याला ही घटना घडली। पहाटे सकाळच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी रेल्वेतली गर्दी ही योग्य त्याचं नियोजन केलं नाही तर अशा प्रकारचे प्रसंग घडतात हे माहीत असून देखील आज वांद्र्याला अतिशय दुर्दैवी प्रकार घडला। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ज्यांच्यावर ही जबाबदारी आहे त्या सर्वांचाच निषेध करतो। आम्ही मुंबईतल्या सामान्य नागरिकांनी श्रीमंतांनी लक्झरी ऐश्वर्यात जगायचं, महाग तिकीटं काढून रेल्वेने आणि विमानाने प्रवास करायचे पण कष्टकरी वर्ग जो रेल्वेत साध्या रेल्वेत प्रवास करतो त्याने मात्र चेंगराचेंगरीला तोंड द्यायचं ही आज मुंबईकरांची झालेली अवस्था इथं मुंबईतच नाही सगळ्या महाराष्ट्रात लोक अनुभवत आहेत। आणि श्रीमंतांचं चोचले करणारे हे सरकार हे सतत महाराष्ट्रातल्या जनतेकडे दुर्लक्ष करत आलेत याची अनेक उदाहरणं आहेत। मी अपेक्षा करणार आहे की महाराष्ट्रातली जनता याच्यातून निश्चितपणानं उद्याच्या निवडणुकीत आपली प्रतिक्रिया देईल। समस्त मुंबईकर देखील जे रेल्वेनं प्रवास करणारे आहेत आणि जे कष्ट करणारा वर्ग आहे ते महाराष्ट्रात मुंबईत जे रेल्वेकडे दुर्लक्ष झाले, केंद्र सरकारने जेव्हापासून रेल्वेचं बजेट हे बंद केलेलं आहे तेव्हापासून रेल्वेच्या समस्या वाढत आहेत आणि रेल्वेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी केंद्र सरकारला वेळ मिळत नाही, त्यातनं अशी घटना घडतात असं माझं मत आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही तिसरी एक छोटीशी यादी या ठिकाणी उमेदवारांसहित जाहीर करतो। आम्ही विधानसभा मतदारसंघ 35 वाशिम जिल्ह्यातला कारंजा या गायकपटनी हे आमचे उमेदवार असतील। विधानसभा नंबर 46 हिंगणघाट इथं अतुल वांदिले हे आमचे उमेदवार असतील। विधानसभा मतदारसंघ 50 नागपूर हिंगणा या ठिकाणी रमेश बंग हे आमचे उमेदवार असतील। विधानसभा क्रमांक 172 अनुशक्ती नगर या ठिकाणी फहद अहमद हे आमचे उमेदवार असतील।
फादरमन 205 205 विधानसभा मतदारसंघ चिंचवड या ठिकाणी राहुल कलाटे आमचे उमेदवार असतील. 207 भोसरी या ठिकाणी अजित गव्हाणे आमचे उमेदवार असतील. 229 बीड माजलगाव या ठिकाणी मोहन बाजीराव जगताप हे आमचे उमेदवार असतील. 233 परळी राजेसाहेब देशमुख हे आमचे उमेदवार असतील. 247 सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघात कुमारी सिद्धी रमेश कदम ही उमेदवार असेल. ही टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन हिनं केलं आहे आणि अत्यंत सुशिक्षित मुलगी आहे आणि ती मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये शिकलेली आहे आणि तिचा एन जी ओमध्ये 2 वर्षाचं काम करण्याचा अनुभव आहे. त्यामुळं कुमारी सिद्धी रमेश कदम ही आमची सोलापूर मोहोळला उमेदवार असेल. ही उमेदवारी दिल्यामुळे आमच्या विधानसभेच्या उमेदवार यादीत 11 महिला होत आहेत याचाही आम्हाला विशेष आनंद आहे. आम्ही लाडकी बहीण म्हणून नुसत्या घोषणा करत नाही तर कृतिशील कार्यक्रम आम्ही केलेला आहे. आमच्या मतदारसंघात आम्हाला ज्या जागा उपलब्ध झाल्या राष्ट्रवादीत त्यात 11 महिला आहेत आणि 11 महिलांमध्ये आदिवासी समाजातले आहेत,